आज आपण पाहू शकतो जगाच्या पाठीवर कोरोनानंतर आणि विशेषतः रशिया युक्रेन वॉर तयार सुरू झाल्यानंतर आज मोठा क्रायसिस तयार झाला आहे प्रचंड मोठा क्रायसिस असा आहे की मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये सगळ्या वस्तूंचे भाव वाढत आहेत युरोपसारखे देश ज्यांच्याकडे भाववाढ हा कधी विशेष माहीत नव्हता अमेरिकेसारखा देश ज्यांना भाववाढ हा विषयच माहीत नव्हता आज त्या देशातही चर्चा कुठल्या गोष्टीची असेल तर ती भाव वाढीची आहे पण त्याच वेळी या संदर्भात ठोस उपाययोजना करणारा कुठला देश असेल तर तो भारत देश आहे आज आपण पाहू शकतो एकीकडे ज्यावेळी भारतामध्ये आपल्या लक्षात आलं की आता या वॉरमुळे अनेक युरोपचे देश हे आता अखाती देशाकडनं पेट्रोल डिझेल घेतील म्हणजे ऑइल घेतील आणि त्याच्या किमती आसमानाला भिडायला लागल्या तात्काळ आपण सांगितलं रशियाने आपल्याला ऑफर दिली की आम्ही तुम्हाला स्वस्तात ऑइल द्यायला तयार आहोत आपण सांगितलं आम्ही हे ऑइल घेणार आहोत अनेक देशांनी आमच्यावर दबाव आणला की ऑईल तुम्ही कसं घेता विशेषतः अमेरिकेने दबाव आणला त्यावेळी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्यांनी सांगितलं अरे तुमचे युरोपचे देश मिळून एका दिवसात जेवढं ऑइल वापरतात पेट्रोल डिझेल वापरतात तेवढं आम्हाला वर्षभराकरता पुरतं तुम्ही जर तिथनं घेऊ शकता तर आम्ही का घेऊ शकत नाही आमच्या देशाचा इंटरेस्ट महत्वाचा आहे आम्ही का महागडं ऑइल त्या ठिकाणी घ्यायचं आणि आमच्या लोकांवर त्या ठिकाणी महागाई लादायची त्यामुळे आम्ही ते ऑइल घेणार आणि अमेरिकेच्या आणि युरोपियन देशाच्या नाकावर टिचून भारताने स्वस्त ऑइल हे त्या ठिकाणून मिळवण्याचं काम केलं अन्यथा आज आपण पेट्रोल डिझेलचे भाव वाढले म्हणून बोलतो पण काय अवस्था झाली असती हे सांगता येत नाही पण त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव वाढल्यानंतर देशामध्ये मोदीजींचं सरकार असं आहे की ज्यांनी दोन वेळा पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले आणि पेट्रोल डिझेलचे भाव कमी करताना केवळ एक्साइज कमी केला असं नाही कारण एक्साईज जर कमी केला एक्साईजचे जे पैसे मिळतात त्यातले एक्कावन टक्के हे केंद्र सरकारला मिळतात एकोणपन्नास टक्के हे राज्याला आपण पाठवतो केंद्र जमा करताना राज्याला पाठवतो त्यामुळे राज्याच्या हक्काचे पैसे नाही तर जो रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस आहे की जो केवळ सेस हा केंद्राचा आहे त्यातनं थेट दहा रुपये हे केंद्र सरकारने कमी केले आणि आपल्याला आश्चर्य वाटेल या दोन वेळेला केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याकरता जी काही कपात केली आहे त्याचं केंद्राला नुकसान किती आहे दोन लाख वीस हजार कोटी रुपये दोन लाख वीस हजार कोटी रुपयाचं नुकसान सहन करून सामान्य माणसाला पेट्रोल डिझेल कमी भावात मिळावं असा प्रयत्न या इंटरनॅशनल क्रायसिसमध्येही केला